नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात सर्व देवी देवतांना काही महिने, वार, दिवस हे ठरवून दिलेले आहेत। त्याप्रमाणेच आपल्या पूर्वजांसाठीही वर्षातील 15 दिवस राखून ठेवलेले आहेत। देवी देवतांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण विविध उपाय करतो, परंतु जर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नसेल तर आपण जीवनात कधीही प्रगती करू शकत नाही। म्हणून एक वेळ देवी देवतांचे पूजन आणि उपासना नाही केली तरीही चालेल, परंतु आपल्या पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान अगदी वेळच्या वेळी व व्यवस्थितपणे पूर्ण करावे। हिंदू धर्मात श्राद्ध करण्याला फार महत्त्व दिले गेले आहे आणि भाद्रपदाचा कृष्ण पक्ष हा श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष म्हणून मानला जातो। पितृपक्षात श्राद्ध केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते। पितृपक्षात पित्रांसाठी तर्पण, श्राद्ध आणि मृतात्म्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते। पितृपक्षाची सुरुवात ही भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीपासून होते आणि भाद्रपद महिन्याच्या अमावस्या तिथीला पितृपक्ष संपतो। हा संपूर्ण पंधरवडा पित्रांसाठीच असतो। आपल्या धर्मामध्ये पित्रांचे पूजन हे सर्वात मोठे पूजन मानले जाते। आपण आज जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांमुळेच आहोत याचा आपल्याला विसर पडू नये, यासाठी पितृपक्षात श्राद्ध करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे। या वर्षी पितृपक्ष 10 सप्टेंबर पासून चालू होणार असून 25 सप्टेंबर पर्यंत असणार आहे। ज्यांच्या त्यांच्या पित्रांच्या मृत्यू तारखेनुसार श्राद्ध करण्याच्या वेगवेगळ्या तिथी असतात, त्या त्या तिथीप्रमाणे श्राद्ध केले जाते। पितृपक्षात आपण आपल्या पित्रांना, पूर्वजांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत असतो। अशी मान्यता आहे की पितृपक्षात सूक्ष्म रूपात आपले पित्र पृथ्वीवर आलेले असतात आणि आपण जर या दरम्यान त्यांच्या नावाने श्राद्ध व तर्पण केले तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाबरोबरच देवी देवतांचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो। परंतु जर या श्राद्ध पक्षा दरम्यान आपला हातून काही चूक झाली तर आपल्याला पितृदोषासारखे भयंकर पाप लागते, ज्यामुळे आपल्या जीवनात अडचणी व बाधा निर्माण होतात आणि हळूहळू आपले सुखी व आनंदी कुटुंब विनाशाकडे खेचले जाते। म्हणून श्राद्ध पक्षा दरम्यान या चुका कधीच करू नका, कारण या छोट्या छोट्या चुका आपल्यावर दुःखांचा डोंगर कोसळवू शकतात। त्यातील पहिली चूक म्हणजे रात्रीचे शिळे अन्न सकाळी खाणे किंवा सकाळचे शिळे अन्न रात्री खाणे होय। बहुतेक व्यक्तींना रात्रीचे उरलेले अन्न सकाळी व सकाळचे उरलेले अन्न रात्री खाण्याची सवय असते। ठीक आहे, अन्न वाया जाऊ देऊ नये, परंतु जेवढे अन्नाची आवश्यकता आहे तेवढेच अन्न बनवा व लगेचच ते संपवा व उरलेले लगेचच प्राण्यांना टाकून द्या, कारण पितृपक्षात चांगल्या जीवात्म्यांबरोबरच वाईट आत्माही जमिनीवर आलेल्या असतात, ज्यात काहींचा अपघाताने अकस्मितपणे मृत्यू झालेला असतो, काहींनी आत्महत्या केलेली असते, काहींना ठार केलेले असते। अशा व्यक्तींचे कोणी श्राद्ध वगैरे करणारे नसते, मग अशा अतृप्त आत्मा सगळीकडे अन्नाचा शोध घेत असतात व आपल्या घरात जर अन्न पडलेले असेल तर ते अन्न त्या आत्मा ग्रहण करतात आणि असे अन्न आपण ग्रहण केले तर आपल्या जीवनावर त्याचा खूप वाईट प्रभाव पडतो, आपले भाग्य दुर्भाग्यात बदलते, त्याबरोबरच आजारपण व दारिद्र्य वाढते। म्हणून श्राद्ध पक्षा दरम्यान शिळे व उरलेले अन्न अजिबात खाऊ नये। दुसरी गोष्ट म्हणजे श्राद्ध पक्षा दरम्यान नवीन कपड्यांची खरेदी करू नये। जर श्राद्ध पक्षात आपण नवीन कपड्यांची खरेदी केली तर आपले आयुष्य कमी होऊ शकते। श्राद्ध पक्ष हा आपल्या पूर्वजांची आठवण काढण्याचा काळ असतो आणि नवीन कपड्यांची खरेदी आपण खूप आनंद असेल, उत्सव असेल त्यावेळी करतो। श्राद्ध पक्ष हा उत्सव नसून त्यात पूर्वजांबद्दल शोक असतो आणि या दरम्यान जर आपण नवीन कपडे खरेदी केले तर आपले पित्र आपल्यावर नाराज होतात,
त्याबरोबरच या दरम्यान सोन्याची खरेदीही वर्जित केलेली आहे. पितृपूजनासाठी तांबे किंवा पितळी भांड्यांचा वापर करावा. लोखंडांच्या भांड्यांना मनाई आहे. श्राद्धासाठी लोखंडी भांडे वापरणे अशुभ मानले जाते. श्राद्ध पक्षादरम्यान दारात आलेला कोणताही याचक अन्न पाण्याशिवाय जाऊ देऊ नये. असे म्हटले जाते की या दरम्यान आपले पूर्वज कोणत्याही रूपात येऊन श्राद्ध घेऊन जाऊ शकतात. म्हणून या दरम्यान आपण कोणत्याही याचकाचा अपमान केला तर साक्षात आपल्या पितृदेवांचा अपमान केल्यासारखे होते, ज्यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो. असे म्हटले जाते की पितृपक्षा दरम्यान नवीन वास्तूचीही खरेदी करू नये. तसे तर नवीन वास्तूची खरेदी करण्यास काहीही अडचण नाही, परंतु स्थान परिवर्तनामुळे पितरांना त्रास होतो. म्हणजेच असे म्हणतात की ज्या ठिकाणी आपल्या पितरांचा मृत्यू झाला होता त्याच ठिकाणी ते पितृपक्षात परत येतात. परंतु जर आपले पितृ त्या ठिकाणी आले आणि आपण त्या ठिकाणी नसलो तर आपल्या पितरांना याचा त्रास होतो. जर आपण आपल्या पितरांसाठी योग्य प्रकारे श्राद्ध तर्पण करीत असलो, त्यांना योग्य मान सन्मान देत असलो, तर आपल्या पितरांना आपल्या नवीन वस्तूच्या खरेदीबद्दल काहीही अडचण वाटत नाही. पितृपक्षादरम्यान कटिंग व दाढी करण्यासही मनाई केलेली आहे. जे व्यक्ती श्राद्ध पक्षादरम्यान दाढी कटिंग करतात त्यांना मृत्यूनंतर नरकात जावे लागते. कारण हे कार्य करून आपण आपल्या पितरांना दुःखी करीत असतो. श्राद्ध पक्षादरम्यान इतर कोणाच्या घरी भोजनही करू नये. या दरम्यान फक्त आपल्याच घरी भोजन करावे, नाहीतर आपले पितृ आणि देवी अन्नपूर्णाही आपल्यावर नाराज होते. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.